काय शांता बाई, काय चाललंय? काही नाही, रोजच म्हटलं नाश्त्याची तयारी करून ठेवावी. कल्याणी ते आल्या की लागलीच कामाला लागते. हे बघ, कल्याणी आंघोळ करून आली की तिला म्हणावं नाश्ता आटोपताच स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. आज सगळे पदार्थ उपवासाचे आहेत, शिवाय देवासाठी मिष्ठानाचा नैवेद्य सुद्धा, कळलं? हे बघ, श्रावणातला नैवेद्य खूप महत्वाचा असतो, तुला माहिती आहे ना हे? हो. मग तिलाही नीट समजावून सांग. म्या काय समजून सांगणार त्यासनी, त्यांना समद माहीत असत्या, समद कळतंय त्यांना, लय हुशार आहेत त्या. तिची हुशारी आत्ताच बघितली आहे, लहान आहेत मुली, नाही राहत सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात, म्हणून तुला सांगते. काय जी? कल्याणीला म्हणावं सगळं व्यवस्थित कर, कळलं? अक्का साहेब. आता किती सोपं झालंय कल्याणीला अडकवणं. आता कुठल्याही क्षणी सोहम आंघोळ करून बाहेर येईलच. आत्ताच आत जायला पाहिजे. कल्याणी, काय रूपात आई? अग कल्याणी, आय एम सॉरी, मगाशी मी आंघोळीचं बोलायला नको होत. अग अक्का साहेब एवढ्या भडकतील असं वाटलं नव्हतं ग मला. जाऊ दे ग रूपाताई, तू काय मुद्दाम नाही केलंस, आणि सासूबाईंना पाप लागू नये म्हणूनच बोललीस ना. हो ना, आणि तुलाही पाप लागलं असतं. तू एवढं करतेस देवाचं, तरी पण सॉरी. हा जाऊ दे, तू का आलीयस? काही काम होतं? खरं तर मी तुला सॉरीच म्हणायला आले होते, पण माझं एक छोटंसं कामही होतं. काय? अगं मला ना थोडेसे पैसे हवे होते. आज ना माझ्या आणि रोहितच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झालेत, तर मी त्याला एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे, म्हणून म्हटलं तुझ्याकडे पैसे मागावेत. पण माझ्याकडे पैसे नसतात ग. हे गेलेत आंघोळीला, आले की त्यांच्याकडून मागून देते. वेडीस का तू? सोहम भाऊजींनी पैसे दिलेत हे जर रोहितला कळलं ना, तर तो खूप वैतागेल माझ्यावर. अरे बापरे, मग काय करायचं? ते सोहम भाऊजींचं पाकिट आहे ना, त्यातून दे की मला पैसे. नाही नाही, मी तर ते कधी उघडूनही बघितलं नाहीये, आणि असं करू नये. दे मला पैसे, नाहीतर मी समजेन की तू अजून माझ्यावर चिडलीस आणि मला माफ नाही केलंस. बर. काय चाललंय तुझ? मी ते पैसे मी खोलीत नसताना माझ्या वॉलेट मधनं पैसे काढतेस तू? नाही नाही नाही, ते कधी. अच्छा, म्हणजे कधीतरी काढतेस. लाज नाही वाटत तुला स्वतःच्याच घरात चोऱ्या करायला? ऐकून तरी घ्या ना माझं. काय ऐकायचं? हा, ऐकायचं काय? दिसतंय ना माझ्या डोळ्यासमोर कल्याणी, दिस इज सो अनकल्चर्ड, सो अनकूथ. सोहम, काय चाललंय? कुठल्या भाषेतल्या अगम्य शिव्या देतोयस तिला? शिव्या नाही देते आई, कर्मावर रडतोय माझ्याच. आई एक मिनिट, आत्ताच ह्या बाईसाहेबांनी माझ्या पाकिटातून न सांगता पैसे घेतलेत, आणि आय एम व्हेरी सॉरी टू से, पण ह्या गोष्टीला आपल्या चोरी करणं म्हणतात. कल्याणी अगं, काय म्हणतोय हा? तू खरंच पाकिटातून पैसे काढलेस? तुला तसं करायला कोणी सांगितलं होतं का? ते मला ना ते नाही नाही कोणी नाही सांगितलं, मीच घेतले. अगं असं कुणाच्या पाकिटातून पैसे काढू नये. तुला जर पैसे हवे होते तर तू त्याच्याकडे मागायचीस ना, नाहीतर मला सांगायचं होतं. सासूबाई, मला ना म्हणजे ते
अगं काही सांगायचं आहे का तुला? सांगण्यासारखं काही नाहीये का हिच्याकडे आई? सासूबाई सासूबाई म्हणून गुंडाळतीये तुला, आणि तसंही 20 वर्ष तुरुंगात असलेल्या माणसाची मुलगी आहे ही, चोऱ्या तर करणारच. किती पैसे हवेत? हवेत किती पैसे तुला? घे घे सगळे घे, माझी अख्खी इस्टेट अख्खी मिळकत आणून ओतच जाईन तुझ्या समोर. पण खबरदार कल्याणी, या घरात जर चोऱ्या माऱ्या केल्यास तर याद राख, या घराला जर चोरीचा डाग लावलास ना तू, सोहम कल्याणी खरं खरं सांग, तुला कोणी सांगितलं होतं का त्या पाकिटातून पैसे काढायला? नाही, म्हणजे माझे मीच घेत होते. म्हणजे म्हणजे तू खरंच चोरी केलीस? नाही नाही सासूबाई. आधी रडणं बंद कर, रडणं बंद कर. हे बघ कल्याणी, भरल्या घरात हे असं मला आवडत नाही. आणि एक गोष्ट लक्षात असू दे, मी तुला पाठीशी घालते म्हणून तू वाटतेल ते करशील मी सहन करणार नाही, कळलं? मी चुकले ग, माझ्यामुळेच झालंय सगळं. तू फार फार मला मार. काय करतेस रुपाली ताई? माझ्यामुळे किती बोलले सोहम भाऊजी तुला, मला शिक्षा झालीच पाहिजे. मार मार मला, तू मार, तुझा हक्क आहे तेवढा माझ्यावर. जाऊ दे, जे झालंय ते झालं. हे पैसे घे आणि रोहित भाऊजींसाठी भेट वस्तू आण. नाही नको मला, राहू दे, नको काय गिफ्ट बिफ्ट. देवा केवढे हे पैसे, काय करू मी यांचं? मी नाही हो चोरी केली, तुम्ही माझ्या जवळ असताना कशाला हवेत मला पैसे? माझं सगळं तर तुम्हीच आहात ना, तुम्हाला कधी कळणार आहे माझं मन? आमच्याही लग्नाला 4 महिने होतील, या पैशातून यांच्यासाठी काहीतरी भेट वस्तू आणली तर? ते काय म्हणतात त्याला, ते गिफ्ट गिफ्ट आणलं तर राग जाईल ना यांचा, खुश होतील ना हे? कल्याणी वहिनी मस्त वास येतोय ग, काय केलंय? एक गंमत आहे, पण थोड्या वेळ थांबा ना, रूपाताई पण येईल. नाही नाही तिला जाऊ दे, हा वास शिऱ्याचा आहे, शिरा केलाय ना. या, खास तुमच्यासाठी केलाय. केशर घातलेला साजूक तुपातला शिरा. कल्याणी तुला सांगतो, काही खास नसलं ना तरी मी हा खाऊ शकतो. पण आज तुमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले ना, खासच नाही का हा दिवस? आमच्या लग्नाला नाही, म्हणजे 15 तारखेला लग्न झालं होतं, होऊन गेले 2 महिने. पण असं कसं? कोणी सांगितलं तुला आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे म्हणून? रूपाताई नाही, बावळट आहे ती, काही लक्षात राहत नाही तिच्या. तू कशाला चोंबडेपणा करते नवरा बायको मध्ये? सगळ्या सरप्राईजची वाट लावून. ओ हो सरप्राईज,
कसलं सरप्राईज? मरू दे, जाऊ दे, ह्या घरात काय बोलायची सोय का? द्या शिरा. मी आलेच हा. मस्त झालाय शिरा, खा, निदान गोड तरी बोलशील. छान न व्हायला काय झालंय? थोडं तूप साखर आणि केशर टाकलं की माती शिरा सारखी लागेल. रूपा, तुझ्या जिभेला काही काटेत का ग? सतत काय तिला टोचून बोलत असतेस? हो आहेत माझ्या जिभेला काटे. जा. हे? बघू ना, नजरेत धार. घाबरलो मी. अगं रूपा, बघू तरी कस दिसत. न आवडले प्लीज. जा बाई, बघेल ना कोणी? बघू दे ना, बघू दे. आणि बघितलं तर काय म्हणे? नवऱ्याच बायकोवर खूप प्रेम आहे असच ना? काय गं उभी अशी? नाही नाही, काही नाही. अग हाय रूपा, काय करतेस? अग ए, काहीच रिप्लाय नाही. नणंद मी तुझी सिस्टर इन लॉ. ओ सिस्टर इन लॉ, आपण दोघी एका मिशन वर काम करतोय. त्याच मिशनच्या कॅप्टनला भेटायला जाणार आहे आज मी. ओ अगं, मग सरळ सांग ना, माहेरी चालली आहेस ते? आणि हे काय एवढ्या साड्या घेऊन? कल्याणी ऐवजी तुलाच घालवलं की काय आईने? ए माय फुट, रोहित सोबत चालली मी. कुठली साडी नेसू ते कळत नाहीये. अगं मग त्यात काय एवढं, नेस कुठलीही. आणि तसही रोहित तुझ्या मुठीत आहेच की? कल्याणी, काय
हाय ग रूपाली, ये ना आते ये अगे ना चल गप्पा मार. नको नको, खूप काम पडली आहेत. कल्याणी, काम काय होतच राहतील ग, बस ना. हे काय आणलंयस? गिफ्ट. ए गिफ्ट आणलंयस? बघू बघू. हो बघू ना, यांच्यासाठी आणलंय. रिस्ट वॉच. शी, इतकं घाणेरड घड्याळ. अगं तू क्या सुद्धा वापरत नाही असली घड्याळ, आणि तू दादासाठी आणलंयस? दादा बघणार सुद्धा नाही याच्याकडे. असं काय बोलतेस ग, बघू. इथे तुटलं ना ते बरंच झालं. दादाने बघितलं असतं ना ते पायाखाली चिरडून टाकलं असतं. कल्याणी ताई, इथे आहेत वय अक्का साहेबांदेव की ताई यायला झालं. चला पटकन चल. किती अडाणी आहे ग तुझी बहीण, बघितलंस ना कशी मान खाली घालून गेली. तिसरी चूक करायला गेलीये ती, लक्षात आहे ना तुझ्या? मग तू हो पुढे, ठरला वेळेवर मी पोहोचतेच. ऑल द बेस्ट. सेम टू यू. शांता, साबुदाणा छान भिजलाय ग, आणि उकडलेले बटाटे. अहो उकडले आणि चोलून भी ठेवले आहेत. आणि दाण्याचं कूट आणते. तुम्ही ते काळ मीठ हे घ्या, सेंधो म्हणतात ह्याला, आणि हेच वापरायचं असत. मी काय म्हणते कल्याणी ताई, आपलं रोजचं मीठ नाही का चालणार? नाही, उपासाला नेहमीचं मीठ चालत नाही. ते समुद्रातलं मीठ असतं ना, आणि समुद्रात मासे असतात, म्हणून ते मीठ आपण उपासाला खात नाही. बाई समद ठाऊक असतंय तुम्हाला, लय हुशार आहे ता. शांता, मलाही काहीच येत नव्हतं ग, सगळं सासूबाईंनी शिकवलंय. छान होणार आहेत साबुदाण्याचे वडे, अगदी मस्त भिजलाय ना साबुदाणा. शांता जा बाजारात जाऊन केळी घेऊन जा. आणि घरात आहे त्याचं काय करायचं? तेवढी पुरणार नाहीत, सगळ्या बायकांचे उपास आहेत, जा पटकन. अपरितली समली कामं कोण उरकणार? ती काय तू रखतेस? माझी बहीण करते सगळं, जा. पण त्यांच्याच जोडीला असायला नको कुणी. मी काय तुला बरहाणपूरला जाऊन केळी आणायला सांगत नाहीये, इथल्या बाजारात जा आणि घेऊन ये. जा पटकन. अरे वा, आज तुझ्या हातचे वडे मस्त. आणि तुला आवडतात ना, म्हणून अख्खे दाणेही घातलेत मी. अगं माझी बहीण ग ती ग. कल्याणी तुला एक गोष्ट सांगू. काय? तू ना त्या पूजाचं म्हणणं मनावर घेत जाऊ नकोस हा, ती जरा कुचकटच आहे. नाही ग रुपाली ताई, चांगल्या आहेत त्या. तुला माहिती आहे त्यांनी मला एक टिकल्यांचं पाकिट पण दिलं. वेडीच तू कल्याणी, मी तुला उल्लू बनवते. हे बघ, आपण दोघी बहिणी बहिणी एकत्र आलो ना तर भारी पडू तिच्यावर. रुपाली ताई, आपण तिघी एकत्र झालो तर भांडणच होणार नाहीत ना? आणि मग तिघी मिळून भात तुकली खेळू, हो ना? बावळटचे पात्र टिकल्यांचं पाकिट दिलं म्हणे. कल्याणी, तुझ्यासाठी फोन आलाय ग तुझ्या मम्मीचा. अहो माझ्यासाठी नसेल, रुपाली ताईसाठी असेल. नाही ग, तुझ्याशीच बोलायचंय, जा लवकर. आलेच रुपाली ताई.
काही नाही ग, मीच तुझ्या आईला फोन केला होता आणि सांगितलं इथे फोन करा आणि कल्याणीला बोलण्यात गुंतवा. चल लवकर, ती शांत याच्यात आपलं काम आटलं. लसूण कुठे? घेऊन ये पटकन.